सक्करदरा पुलिस थाना अंतर्गत मामूली विवाद के चलते एक ऑटो चालक को दो आरोपियों ने गंभीर रूप से जख्मी कर दिया। मामले में लिप्त आरोपी रशीद खान और आरोपी इजराइल पर पहले कोई भी अपराध दर्ज नहीं होने की जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल ने दी। वही उन्होंने बताया कि दोनों ही आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। वसीम खान म्हणून जख्मी आहे, वसीम अनवर खान हा ॲटो चालक आहे, याला दुसरा एक ॲटो चालक आहे रशीद खान म्हणून, त्याने आणि त्याचा सोबती शेख इज्राईल नावाच्या मित्राने सवारी भरण्याच्या कारणावरून त्यांचा 2-3 दिवसापूर्वी वाद झाला होता। त्याबाबत पोलीस स्टेशनला त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार दिलेली नव्हती आणि त्याच कारणावरून त्यांचा रशीद खानने डोक्यावर लाकडी रॉड मारून त्याला जबर जखमी केलं आहे। जो जखमी आहे वसीम खान, त्याची प्रकृती जरा गंभीर आहे, हॉस्पिटलमध्ये उपचार त्याच्यावर चालू आहे। आरोपींचं रेकॉर्ड नाही आहे, याच्यामध्ये अचानक हा रशीद खान नावाचा जो आहे व्यक्ती आरोपी, हा पूर्वी मसाला विक्रीचा व्यवसाय करायचा आणि आता तो त्याने एक ॲटो घेऊन ॲटोच्या व्यवसायामध्ये आला आणि ॲटोच्या सवारी भरण्यावरून यांचा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आलेली आहे। त्याच्यात अजून तपासून काय खरे कारण आहे किंवा तेच कारण आहे का याबाबत खुलासा होईल। आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, त्यांच्या अटकेची कारवाई पुढे आम्ही करत आहोत। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।